गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, आज का आपला लेक्चर बेस्ड आहे डिस्टिंक्शन बिटवीन प्राइमरी सेकेंडरी एंड टर्शियरी अल्कोहोल। अल्कोहोलचा शेवटचा पार्ट आहे। तर बघा, ऑलरेडी आपण डिस्टिंग्विश करण्यासाठी लुकस रिएजंटचा वापर केला होता। लुकस रिएजंट काय असतं? कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2, याला काय म्हणत असतो आपण? लुकस रिएजंट। आणि या टेस्ट ऑलरेडी आपण दोनदा बघितलेला आहे, तर मी इथं घेत नाही, फक्त रिमाइंड करून देतो। बघा, टर्शियरी अल्कोहोल जर असेल तर व्हाईट टर्बिडिटी किंवा व्हाईट पीपीडी इमिजिएटली फॉर्म होते। सेकंडरी जर असेल तर लुकस रिएजंट टाकल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर व्हाईट टर्बिडिटी होते। आणि प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर नॉर्मल रूम टेम्परेचरला व्हाईट प्रेसिपिटेट येतच नाही। त्याला जर हिट केलं तर 30 मिनिटांनंतर काय येते? व्हाईट प्रेसिपिटेट येते। आता आपल्याला दुसरी टेस्ट शिकायची, विक्टर मेयर्स टेस्ट। तर विक्टर मेयर्स टेस्ट मध्ये काय भेटतं बघा, प्रायमरी अल्कोहोल जर आपण घेतला, प्रायमरी अल्कोहोल जर आपण घेतला तर रेड कलर फॉर्म होतो, सेकंडरी अल्कोहोल आपण जर घेतला तर ब्लू कलर फॉर्म होतो, आणि टर्शियरी अल्कोहोल जर आपण घेतला तर नो कलर, मीन्स कलरलेस, इट विल बी कलरलेस। प्रायमरी अल्कोहोल गिव्स रेड, सेकंडरी अल्कोहोल गिव्स ब्लू कलर, टर्शियरी अल्कोहोल गिव्स कलरलेस। तर मी इथं लिहून ठेवतो, बघा, प्रायमरी अल्कोहोल रेड कलर, सेकंडरी अल्कोहोल ब्लू कलर, टर्शियरी अल्कोहोल कलरलेस। तर बघा ही रिएक्शन नेमकं कशी आहे। आता मी घेतो RCH2OH आहे का प्रायमरी अल्कोहोल। OH या कार्बन लॅटरच्या पुढे जाऊन एकच कार्बन लॅटर असते, हा आर ग्रुप कोणताही असू शकतो, म्हणून हा प्रायमरी कार्बन झाला, म्हणजे हा झाला प्रायमरी अल्कोहोल। याची रिएक्शन सुरुवातीला करायची P+I2। आठवत असेल तुम्हाला हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ही रिएक्शन आहे, जिथे आपण PI3 घेतो, हा अनस्टेबल असल्यामुळे आपण P+Fe+I2 PI3, मग हे स्टार्टिंगला 3 टाइम घेतो। तर मी रिएक्शन डायरेक्ट लिहितो, या OH च्या जागेवर काय टाकायचं आपण आयडी, तर काय रिएक्शन होणार? RCH2I। याच्यात जर आपण सिल्वर नायट्रेट टाकलं, सिल्वर नायट्रेटचं फॉर्म्युला काय आहे? AgNO2 Ag+1 Iodine-1। हा कंपाऊंड बाहेर जाईल, म्हणजे इथं बाहेर काय जाईल? AgI। तर काय तयार होईल? RCH2NO2। बघा, दिसतंय का? RCH2NO2। आता बघा, ही तरी तुम्ही RCH2NO2, याच्यात जर आपण नायट्रस ऍसिड टाकला, नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला काय? HNO2। बघा बघा सिक्वेन्स, पहिले PI3, नंतर AgNO2, नंतर नायट्रस ऍसिड। नायट्रस ऍसिड मी असं लिहू शकतो का? N(OH). नायट्रस ऍसिडचं स्ट्रक्चर बघा, HNO2। तर बघा, इथून दोन हायड्रोजन आणि इथून हा ऑक्सिजन, काय बाहेर जाईल? वॉटर। तर काय राहील? RC। हा वॉटर गेल्यानंतर डबल बॉन्ड N आणि हा OH नीता NO2। याच्यानंतर जर आपण याच्या बेस टाकला NaOH, H इथून OH इथून काय बाहेर जाईल? वॉटर। फायनली प्रोडक्ट आपल्याला जो भेटल, बघा काय प्रोडक्ट भेटतो, RC(NO)-NA+, आणि इथं NO2। बघा, हा सॉल्ट आहे,
जिधर की पॉजिटिव निगेटिव चार्ज है ना तो हा सॉल्ट है हा सोल्युबल असतो म्हणून आपण तो कलर देतो रेड कलर बघा प्राइमरी अल्कोहोल सिक्वेन्स बघा फक्त प्राइमरी अल्कोहोल नंतर PI3 तुम्हाला आठवत असेल की साठी वे तीन टाइम वेचा आयडीन रिप्लेस होणार म्हणजे तो आयडीन आला नंतर AgNO3 सिल्वर नायट्रेट AgNO3 आयसग तर इथे NO2 येईल इथे दोन हायड्रोजन असल्यामुळे ऑक्सिजन बाहेर टाकल तर इथे वॉटर बाहेर पडल्यानंतर डबल बॉन्ड NOH इथे OH असल्यामुळे तिथे बेस जर आपण टाकलं तर Ag2OH इथून वॉटर तयार होईल आणि एक सॉल्ट तयार होईल आणि सॉल्ट हे सोल्युबल असतं म्हणून ते कोणतं कलर देतो रेड कलर बघा हीच रिएक्शन जर तुम्ही सेकंडरी टर्शियरी साठी केलं तर तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल बघा व्हिडिओ पॉज करा आणि ही रिएक्शन तुम्ही सेकंडरी आणि टर्शियरी साठी करा बघा काय प्रॉब्लेम येतो बघा आता मी सेकंडरी साठी घेतो R C R इथं H आणि हा OH आहे का सेकंडरी बघा OH ज्या कार्बन लॅटिस पुढून दोन कार्बन लॅटिस आहे पहिल्या स्टेप मध्ये काय होतं P+I2 काय काय होतं PI3 OH चा जागा आयडीन जाणार R C H R नीता आय पुढे जाऊन AgNO2 हा AgI बाहेर जाणार तर पुढे काय भेटत R C H R पुढे हा NO2 ही सिक्वेन्स आहे बघा पुढे जाऊन मग नंतर R C H R NO2 जर याची मी रिएक्शन नायट्रस ऍसिडचा जर केली नायट्रस ऍसिडचं स्ट्रक्चर काय N डबल बॉन्ड O OH आय काही ते H2 या O संग जायसाठी मागची रिएक्शन बघा इतर H2 होता हा ऑक्सिजन संग गेला वॉटर पण आता इथं H2 नाही मग हा H पुढे जाईल या OH संग जाईल आता हे तो फरक पाला हा एच हा ओ एच संग जाईल तर काय तयार होईल आर सी आर एन डबल बॉन्ड ओ हा नायट्रिस कंपाउंड आहे पुढे जर आपण याची रिएक्शन जर एन ए ओ एच संग केली इथं एच एच नाही जिथं ओ एच इथून एच आणि इथून ओ एच बाहेर जात होता म्हणजे ही पुढे रिएक्शन होणार नाही म्हणून आपण लिहितो इनसोल्युबल म्हणून इथं पर्यंत याचा कलर काय असतो ब्ल्यू एनएओएच टाकल्यानंतर जर सॉल्ट तयार झाला तर रेड कलर येतो म्हणून ही रिएक्शन इथं स्टॉप होईल ही रिएक्शन इथं स्टॉप होईल म्हणून येतो ब्ल्यू कलर पुढे जर आपण बघितलं याच्यात चेंज केलं आणि टर्शियरी अल्कोहोल जर घेतला 3 डिग्री अल्कोहोल बघा आर सी आर इथं आर इथं ओ एच ओके पहिली स्टेप काय होईल P+I2 PI3 ओके पहिली स्टेप होईल आर इथं आर इथं आर इथं आय डी ओके दुसरी स्टेप बघू आपण AgNO2 इथून एजी इथून आय AgI बाहेर जाईल आणि दुसरी स्टेप वर होईल काय तयार होईल आर सी आर इथं आर इथं आला NO2 पुढल्या स्टेप मध्ये आपण नायट्रस ऍसिड संग रिएक्शन केली होती आणि नंतर NaOH संग नायट्रस ऍसिडचं स्ट्रक्चर कसं आहे N डबल बॉन्ड O आणि OH बघा इथं HS नाहीये म्हणून हे इथंच रिएक्शन होणार नाही म्हणजे ब्ल्यू कलर सुद्धा तयार होणार नाही म्हणून हा सब कलरलेस आठवतो ब्लू कलर नंतर NaOH टाकलं तर रेड कलर ही रिएक्शन इथं स्टॉप होईल मग अशा पद्धतीने आपण प्रायमरी सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल डिस्टिंग्विश करू शकतो प्रायमरी अल्कोहोल रेड कलर सेकंडरी अल्कोहोल ब्ल्यू कलर टर्शियरी अल्कोहोल कलरलेस इन विक्टर मेयर टेस्ट समजतं तर कुठली टेस्ट बघा आता या दोन टेस्ट झाल्या डिस्टिंग्विश करण्यासाठी पुढे डायक्रोमेटिक
प्रोमेटेस्ट जर प्राइमरी अल्कोहोल घेतला तर डायप्रोमेट तुम्हाला माहिती आहे K2Cr2O7NH+ ऑक्सिडाइजिंग एजेंट आहे. कालच आपण याच्या रिएक्शन बघितल्या. प्राइमरी अल्कोहोल पासून पहिला अल्डिहाइड भेटत आणि अल्डिहाइड पासून पुढे जाऊन काय भेटत ऍसिड भेटत आणि हा ग्रीन कलरचा असतो कारण इथं हा क्रोमियम प्लस थ्री ऑक्सिडाइज स्टेट मध्ये असतो. इथं कलर येतो ग्रीन कलर. कलर सेकंडरी अल्कोहोल जर घेतला आपण ऍक्च्युअली K2Cr2O7 चा ओरिजिनल कलर काय ऑरेंज. ऑरेंज पासून जर तो ग्रीन कलर कडे गेला तर याचा अर्थ तो प्राइमरी अल्कोहोल आहे. तुम्ही जर सेकंडरी अल्कोहोल घेतलं आणि इथं K2Cr2O7NH+ याचा ओरिजिनल कलर कसा आहे ऑरेंज कलर. तर जर आठवत असेल तर सेकंडरी अल्कोहोल कुठपर्यंत रिएक्शन थांबते कीटोन. कीटोन डज नॉट अंडरगो फर्दर रिएक्शन. याचा पण कलर काय ग्रीन कलर आहे. पण जर तुम्ही टर्शियरी अल्कोहोलची जर रिएक्शन बघितली असेल मागच्या लेक्चरला तर K2Cr2O7NH+ ज्याचा कलर ऑरेंज आहे इथं नो ऑक्सिडेशन. इथं ऑक्सिडेशनच होत नाही तर टर्शियरी मध्ये हायड्रोजनच अवेलेबल नसतं तर टर्शियरी मध्ये ऑक्सिडेशन होत नाही. समजलं. तर पुढलं रिएक्शन आपल्याला बघा. डिस्टिंक्शन बिटवीन बिटवीन CH3OH म्हणजे मिथिल अल्कोहोल अँड C2H5OH म्हणजे इथेनॉल अल्कोहोल. बघा मिथिल अल्कोहोल आणि इथेनॉल अल्कोहोल जर दिलं असेल तुम्हाला तर तुम्ही कसं ओळखणार का कोणता मिथिल अल्कोहोल आहे कोणता इथेनॉल अल्कोहोल आहे. मिथिल अल्कोहोल इज पॉइजनस व्हाइल दिस मिथिल अल्कोहोल पीपल ड्रिंक. पण ते आपण पिऊन बघणार का ते मिथिल अल्कोहोल आहे का इथिल अल्कोहोल आहे. याच्यासाठी केमिस्ट लॅब मध्ये काही रिएक्शन डिस्टिंग्विश करण्यासाठी तर हाऊ टू डिस्टिंग्विश बिटवीन मिथिल अल्कोहोल अँड इथिल अल्कोहोल. आता बघा मी इथं डिस्टिंग्विशिंग पॉइंट लिहिले. बघा इथं मिथिल अल्कोहोल आहे याला काय म्हणायचं मिथिल अल्कोहोल किंवा याला म्हणायचं मिथेनॉल. याला इथिल अल्कोहोल आणि याचा आयुपीएसी नेम काय इथेनॉल. बघा याचा बॉइलिंग पॉइंट मध्ये फरक आहे. मिथेनॉलचा बॉइलिंग पॉइंट 65 आणि इथेनॉलचा बॉइलिंग पॉइंट 78 डिग्री सेल्सिअस. मिथेनॉल बॉइल्स ऍट 65 डिग्री सेल्सिअस व्हाइल इथेनॉल बॉइल्स ऍट 78 डिग्री सेल्सिअस. मग इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस अल्कोहोल प्रिपेअर होतं त्याच्यानंतर त्याच्यात मिथेनॉल पण असतं आणि इथेनॉल पण असतं. पण ऍज आय से दिस मिथेनॉल इज पॉइजनस आणि इथेनॉल पीपल ड्रिंक. मिथेनॉल हा पॉइजनस असतो आणि इथेनॉल पीपल ड्रिंक. मग इंडस्ट्रीमध्ये काय करतात त्याच्या बॉइलिंग पॉइंट नुसार त्याला काय करतात सेपरेट करतात त्याचं डिस्टिलेशन करतात. इलेवन्थमध्ये जर तुम्ही डिस्टिलेशन बघितलं असेल तर याचं डिस्टिलेशन करून दोन्ही लिक्विड काय करतात सेपरेट करतात. आता तुम्हाला ही जर रिएक्शन आठवत असेल I+NaOH I2+NaOH ही हॅलोफॉर्म रिएक्शन आहे आणि हॅलोफॉर्म रिएक्शन फक्त एकच प्रायमरी अल्कोहोल देतो दॅट इज इथेनॉल. सी येलो पिपडी ज्याला आपण आयडोफॉर्म टेस्ट म्हणत होतो. प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये बघा आयडोफॉर्म टेस्ट. युट्यूब मध्ये सर्च करा आयडोफॉर्म बाय सुनील गोरडे सर तर त्याच्यात तुम्हाला तिथेच भेटून जाईल ज्याला आपण आयडोफॉर्म टेस्ट म्हणतो. खूप इम्पॉर्टंट टेस्ट येलो पिपडी भेटते. ओनली प्रायमरी अल्कोहोल विच शोज दिस आयडोफॉर्म टेस्ट इज मिथिल अल्कोहोल सॉरी इथिल अल्कोहोल. ओनली प्रायमरी अल्कोहोल विच शोज आयडोफॉर्म टेस्ट इज इथिल अल्कोहोल C2H5OH. मिथिल अल्कोहोल की टेस्ट देत नाही म्हणून नो पीपीटी. कॉपर 300 डिग्री सेल्सिअस कालच आपण ही रिएक्शन बघितली. डिहायड्रेशन होतं सॉरी डिहायड्रोजनेशन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. डिहायड्रोजनेशन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं आणि तुम्ही जर मिथिल अल्कोहोलच दोन हायड्रोजन काढलं तर फॉर्मेलिन तयार होतं. फॉर्मेलिन म्हणजे एच सी डबल बॉन्ड ओ एच एक अल्डिहाइड तयार होत.
बघा मिथिल अल्कोहोल काय CH3 OH इथून एक एच इथून एक एच अल्डिहाइड तयार होतो फॉर्मेलिन पण इथं नो स्मेल कारण इथं इथिल अल्कोहोल आहे इथं इथेनॉल तयार होणार पहिलं आणि इथेनॉलला टेस्ट स्मेल बिलकुल नसतो तसं फॉर्मेलिनला स्मेल असतो शेवटची सैलिसिलिक ऍसिड संगतर रिएक्शन केली मिथिल अल्कोहोल ची तर स्मेल ऑफ ऑइल ऑफ विंटर ग्रीन ने उड ए त्याचा वास येतो तर तो कंपाउंड तयार होतो आता बघा सैलिसिलिक ऍसिड म्हणजे काय सगळ्यांना माहित असेल याला आपण फिनॉल म्हणतो आणि याच्या अपर पोझिशनला जर ऍसिड ग्रुप असेल COOH तर याला आपण सैलिसिलिक ऍसिड असं म्हणतो आणि याची रिएक्शन जर मिथिल अल्कोहोल संग केली CH3OH तर इथून H इथून H आणि इथून OH वॉटर बाहेर जाईल तर काय तयार होईल OH C डबल बॉन्ड OCH3 एक ईस्टर तयार होईल किंवा तुम्ही इथून OH इथून H किंवा इथून OH इथून H काढा काय फरक पडत नाही ते कंपाऊंड सारखाच असेल तर याचं नाव आहे मिथाइल सैलिसिलेट आणि या मिथाइल सैलिसिलेटचा वास कसा असतो लाईक विंटर ग्रीन इट इज द स्मेल ऑफ वूड स्मेल ऑफ ऑइल ऑफ विंटर ग्रीन ओके तर अशा पद्धतीत आपण मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोल मध्ये डिस्टिंग्विश करू शकतो तर इथं आपल्या अल्कोहोल पार्ट हा फिनिश झाला पण या शीट मध्ये काही ऍडिशनल रिएक्शन दिले ते ऍडिशनल रिएक्शन आता आपण बघूया ओके या ऍडिशनल रिएक्शन व्यवस्थित बघायच्या या खूप वेळा एक्झाम्पल आलेलं आहे बघा आपल्याला कंडिशन ऑक्सिडेशन करायचं HIO4 जर HIO4 जर दिसलं याला पर आयडिक ऍसिड म्हणतात काय म्हणतात पर आयडिक ऍसिड माझं सगळं रिपीट करायचं HIO4 पर आयडिक ऍसिड हा एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे पण तो कधी ऑक्सिडेशन करतो त्याचे काही कंडिशन्स आहे तर आपण ते कंडिशन समजून घेऊ तीन कंडिशन्स आहे बघा एक तर दोन OH ग्रुप पाहिजे दोन OH ग्रुप पाहिजे पण ते ऍडजसंट कार्बनवर पाहिजे ऍडजसंट कार्बन म्हणजे शेजारी शेजारी दोन OH ग्रुप पाहिजे किंवा दोन कार्बोनिल ग्रुप पाहिजे याला आपण कार्बोनिल म्हणतो दोन कार्बोनिल ग्रुप पाहिजे किंवा एक OH एक कार्बोनिल या तीन कंडिशन आहे बघा दोन OH ग्रुप पाहिजे पण ते शेजारी शेजारी पाहिजे किंवा दोन सी डबल बॉन्ड ग्रुप पाहिजे पण ते शेजारी शेजारी पाहिजे किंवा एक OH आणि एक कार्बोनिल सुद्धा चालू या तीन कंडिशन्स पाहिजे आपण बघा या तिन्ही कंडिशन चे एक्झाम्पल घेऊ बघा दोन OH ग्रुप आयका शेजारी आयका एरोवर पर आयडिक ऍसिड दिलेलं मग तुम्ही काय करायचं हा बॉन्ड इथून सेंटर मधून कट करायचा याला एक OH आणि याला एक OH द्यायचा तर काय तयार होईल बघू आपण CH2OH हा OH प्लस CH2OH आणि हा पण OH आणि तुम्ही शिकला असाल दोन OH एका कार्बनवर अनस्टेबल आहे सो रिमूव वॉटर फ्रॉम हिअर आय रिमूव वॉटर अँड फ्रॉम हिअर ऑल्सो आय रिमूव वॉटर OH आणि हा H हा H आणि OH वॉटर रिमूव्ह केल्यानंतर काय राहिलं बघा या कार्बनला दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन कार्बनला आपण चार बॉन्ड देत असतो एक दोन तीनच बॉन्ड आहे म्हणजे हा चौथा बॉन्ड म्हणजे कोणता अल्डिहाइड झाला फॉर्मल्डिहाइड हा कोणता अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइड बघा इथून एच इथून OH वॉटर बाहेर जाईल तर इथं पण या कार्बनवर दोन हायड्रोजन
हा एक ऑक्सीजन कार्बन तीन बॉन्ड मजा डबल बॉन्ड पर इतन का फॉर्मल्डिहाइड तैयार समझ ला एक्साम्पल फर्स्ट एक्साम्पल्स घे फक्त कंडीशन समजून घ्या दोन ओएच ग्रुप पाहिजे शेजारी शेजारी किंवा दोन कार्बोनिल पाहिजे किंवा एक कार्बोनिल एक ओएच सुद्धा चालेल बघा आणखी काही एक्साम्पल्स आपण घेऊ ओके नाउ सी द नेक्स्ट एक्साम्पल हियर यू सी एडजेसेंट ओएच इज देअर बट हियर ऑल्सो एडजेसेंट ओएच बघा इथं पण एडजेसेंट ओएच इथं पण एडजेसेंट ओएच मग इथं पर आयडिक ऍसिड एच आय ओ फोर किती वेळेस घ्यायचं दोन वेळेस कारण हा बॉन्ड ब्रेक करायचा इथं ओ एच इथं ओ एच हा बॉन्ड ब्रेक करायचा इथं ओ एच इथं ओ एच म्हणजे काय तीन फ्रॅगमेंट होतील बघा तर पहिलं फ्रॅगमेंट होईल सी एच थ्री सी एच ओ एच ओ एच प्लस आता याच्यावर दोन ओएच हा एक ओएच म्हणजे तीन ओएच सी एच ओ एच ओ एच आणि इथं ओ एच आणि इथं एक प्लस सी एच थ्री सी एच थ्री ओ एच ओ एच ओके दिसतंय आता बघा दोन ओएच ग्रुप एका कार्बनवर अनस्टेबल आहे हा इथून एच हा इथून ओएच काय कंपाऊंड होईल सी एच थ्री सी एच मी तो एच असा लिहितो सी एच डबल बॉन्ड हो म्हणजे एल्डिहाइड तयार होईल ऍसिड एल्डिहाइड इथं तर तीन ओएच ग्रुप आहे तर इथून ओएच आणि इथून हा एच वॉटर बाहेर जाईल तर काय तयार होईल सी एच हा ओ एच डबल बॉन्ड ओ म्हणजे एक ऍसिड तयार झाला एस सी डबल बॉन्ड ओ एच आणि तिसरा कंपाऊंड इथून ओ एच इथून एच वॉटर बाहेर जाईल तयार होईल एक कीटोन बघा हा पण कंपाऊंड बघा इथं पण दोन कार्बोनिल ऍडजेसंट आहे आणि हा पण ऍडजेसंट आहे म्हणजे इथून बॉन्ड ब्रेक करा इथं एक ओएच इथं एक ओएच इथून बॉन्ड ब्रेक करा इथं एक ओएच इथं एक ओएच म्हणजे इथं पण आपल्याला पर आयडी पॅसेज किती वेळेस लागणार दोन वेळेस तर काय कंपाऊंड तयार होतं बघा हा ग्रुप तर बाहेर जाणार इथं डबल बॉन्ड ओ ओएच बघा काय कंपाऊंड तयार होईल इथं डबल बॉन्ड ओ ओ एच इथं सी एच ओ अल्डिहाइड इथं हा कंपाऊंड आहे कसा सी एच टू ओ एच इथं काय होणार हा ओ एच पण त्याच्यावर ओ एच बरोबर इथून बाहेर काय राहणार बघा ओ एच सी डबल बॉन्ड ओ एच ओ एच सी डबल बॉन्ड ओ ओएच दोन ओएच एका कार्बनवर अनस्टेबल इथून ओएच इथून एच वॉटर बाहेर जाईल म्हणजे हा कंपाऊंड तयार होईल अल्डिहाइड असा सी डबल बॉन्ड ओ एच दोन ओएच एका कार्बनवर अनस्टेबल हा ओएच आणि इथून एच काय बाहेर जाईल वॉटर ओएच इथून एच मग इथं बघा सी डबल बॉन्ड ओ आणि ओ म्हणजे हा कोणता गॅस आहे सी ओ टू गॅस याला आपण कार्बोनिक ऍसिड म्हणतो कार्बोनिक ऍसिड जे आपल्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये असतं सीओ टू गॅस इन वॉटर जे कोल्ड ड्रिंक्स मध्ये असतं ओके आता आपल्याला लास्ट रिएक्शन शिकायची अल्कोहोल फिनॉलची पिनॅकॉल पिनॅकोलन रिअरेंजमेंट बघा ओके लास्ट रिएक्शन ऑफ अल्कोहोल चॅप्टर मग नंतर आपण याच्यानंतर फिनॉल स्टार्ट करणार इम्पॉर्टंट नेम रिएक्शन याला नोट डाऊन करायचं पिनॅकोल पिनॅकोलन रिअरेंजमेंट पिनॅकोल पिनॅकोलन रिअरेंजमेंट
हे कधी पॉसिबल आहे ज्यावेळेस दोन ओएच ग्रुप ऍडजेसंट कार्बनवर असतील. बघा इथं ओएच इथं ओएच ऍडजेसंट कार्बनवर आहे, पण हा प्रोडक्ट कसं काय आला तर आपण याचं मॅकॅनिझम बघू. मॅकॅनिझम बघा, स्टार्टिंग कंपाऊंड काय सी एस थ्री, इथं सी एस थ्री ओ एच सी एस थ्री सी एस थ्री इथं ओ एच एच टू एस ओ फोर ऍसिडिक कंडिशन म्हणजे हा एच प्लस देणार. आणि तुम्हाला माहिती ऑक्सिजन वर इथं दोन लोन पेअर इथं दोन लोन पेअर, कोणता एक ऑक्सिजन हा हायड्रोजन घेईल तर काय तयार होईल सी एस थ्री सी एस थ्री ओ एच सी एस थ्री सी एस थ्री इथं ओ एक हायड्रोजन घेतला. ऑक्सिजनने स्वतःचे लोन पेअर डोनेट केले म्हणून पॉझिटिव्ह चार्ज, गुडले विकून वॉटर तयार होतं. ऑक्सिजन स्वतःकडे पॉझिटिव्ह चार्ज जास्त भेटणार नाही म्हणून इथं वॉटर बाहेर जातात. बघा वॉटर बाहेर गेल्यानंतर काय तयार होईल सी एस थ्री सी एस थ्री इथं सी एस थ्री इथं पॉझिटिव्ह चार्ज बघा इथं पॉझिटिव्ह चार्ज इथं हा सी एस थ्री आणि इथं झाला हा ओ एच. बघा कळतोय कंपाऊंड एक कार्बोकटायन तयार झालं आणि कार्बोकटायन तयार झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे रिअरेंजमेंट इज पॉसिबल, रिअरेंजमेंट पॉसिबल आहे म्हणून इथून काय होतं मिथाइल शिफ्ट होतो. इथं काय होतं मिथाइल शिफ्ट. आता मिथाइल शिफ्ट झाल्यानंतर काय होतं हा सी एस थ्री इकडे मायग्रेट होतो तर काय कंपाऊंड तयार होईल बघा इथं लिहितो मी सी एच थ्री सी ओ एच सी एस थ्री सी एस थ्री आणि इथं सी एस थ्री सी एस थ्री तिथे गेल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज इथे येणार. आता बघा ऑक्सिजन पण दोन दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, कार्बनचा इलेक्ट्रॉनची गरज आहे दोन इलेक्ट्रॉन इथे येणार. काय फायनल तयार झाला सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ, ऑक्सिजनने स्वतःचे लोन पेअर दिले म्हणून कोणता चार्ज पॉझिटिव्ह चार्ज हा इथं सी एस थ्री सी एस थ्री इथं सी एस थ्री. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन स्वतःकडे पॉझिटिव्ह चार्ज जास्त भेटणार नाही तो या हायड्रोजनचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स काढल म्हणजे एच प्लस बाहेर जाईल. सुरुवातीला आपण एच प्लस ऍड केला होता नंतर बाहेर गेला म्हणजे दिस ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट, इट ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट. तर काय कंपाऊंड तयार होतं बघा सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एस थ्री सी एस थ्री सी एस थ्री एक कीटोन तयार झाला म्हणून इथं याचं नेम एंड बघा ओ एन ई पिनेकॉल पिनेकोलन ओ एन ई ओ एन ई इज अ फंक्शनल ग्रुप ऑफ कीटोन ई शुड बी रिप्लेस बाय ओ एन ई आठवत. तर या पद्धतीने आपण अल्कोहोल पार्ट हा चॅप्टरचा फिनिश केलाय. या चॅप्टर आहे अल्कोहोल फिनॉल इतर, तर नेक्स्ट लेक्चर होईल आपलं फिनॉलवर. त्याच्या आधी तुम्हाला टास्क वन सॉल्व्ह करायचा आहे, तो टास्क वन कम्प्लिटली अल्कोहोलवर बेस्ड आहे. मग फिनॉल शिकवणार, मग फिनॉलवर टास्क सेकंड आहे, नंतर इतर ते इतर व टास्क थर्ड आहे. तर काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.